आताची सर्वात मोठी बातमी हाती येत आहे परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील काणे गावात शुल्लक कारणावरून सख्या भावानेच भावाचा खून केला आहे. घरगुती कार्यक्रमात जावयाला निमंत्रित केले नाही म्हणून भावानेच भावाची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याचबद्दल अधिक माहितीसाठी फोन लाईन वरून जोडले गेलेत आमचे प्रतिनिधी रवींद्र देशमुख. काय आहे रवींद्र अधिकची माहिती? रश्मी, सोनपेठ तालुक्यातील काणेगाव येथे नागनाथ भोसले याने आपल्या डोबावाडी शिवारातील शेतात दसऱ्याच्या निमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमाचे निमंत्रण सर्व पाहुण्यांना दिले, परंतु मयताचा भाऊ नागनाथ भोसले याने त्याच्या आपल्या जावयाला निमंत्रण का दिले नाही या कारणावरून कन्हैया व पुतण्या कन्हैया व भाऊ नायल भोसले यांनी त्याच्या शेतीत जबरदस्त मारहाण केली. या मारहाणीत नागनाथ भोसले यांचा जागीच मृत्यू झाला. रश्मी, धन्यवाद रवींद्र दिलेल्या माहितीबद्दल. तर सख्या भावानेच भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना सोनपेठ तालुक्यातून समोर आली आहे.